नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. आमची भूमिका जी पूर्वी होती तीच आता असणार आहे. आम्हाला नवी मुंबई महापालिकेमध्ये समाविष्ट करावी ही मागणी 2015 आम्ही खऱ्या अर्थाने सुरू केली आणि त्यावेळीस सन्माननीय गणेशजी नायक साहेब यांनीच आम्हाला मार्गदर्शन केलं होतं की तुम्ही समितीच्या माध्यमातून आणि विकास समितीच्या माध्यमातून तुम्ही मागणी करा आणि ही गावं तुमची घेण्यासाठी जे जे काय शासकीय योच्या माध्यमातून जे करायचं आहे आणि तसं आम्ही केलं आहे. चौदा गावांचा समावेश मुंबई महानगरपालिका क्षेत्रात व्हावा यासाठी जो प्रयत्न सुरू आहे त्याला कुठेतरी राजकीयदृष्ट्या खोडा घालण्याचे काम सध्या सुरू आहे. गावाच्या विकासासाठी कोणी राजकारण करू नये असा 14 गावे सर्वपक्षीय समितीला वाटत आहे. 14 गावे सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील व त्यांच्या सहकाऱ्याने पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. 14 गावांच्या आजूबाजूला ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका तर नवी मुंबई महानगरपालिका आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेत 14 गावं सामावून घेतो असं म्हणाले होते. परंतु सर्वानुमते असे ठरले की देशातील एकमेव महानगरपालिका जी या सर्वेक्षणमध्ये पुढे आहे तिचा नावलौकिक आहे, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत सामावून घ्या असं सर्वांनी सांगितल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश देऊन 14 गावं ही मुंबई महानगरपालिकेत सामावून घेतली असं अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी सांगितले. साधारण 2 जे आम्हाला खऱ्या अर्थाने जे जाण्याचा मार्ग जो मोकळा झाला आहे ते एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून झालं आहे आणि तसं तेही GR काढून आमचा समाधान केलेलं आहे. त्याच्यामुळं गावं जाण्यास तिथे काही अडचण नाही आहे आणि निधीचा प्रश्न जो राहिला आहे तो निधी शिंदे साहेबांनी आम्हाला 140 डिक्लेअरच केलेला आहे आणि त्याचे कामकाज सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळं निधीचा काही तसा काही प्रश्न राहिलेला नाही आणि आमचा पाठपुरावा जो आहे तो सुरूच आहे. आमदार गणेश नाईक यांचा 14 गावं मुंबई महानगरपालिका क्षेत्रात यावीत याला विरोध नाही, परंतु त्यासाठी प्रथम निधी देऊन त्यांचा विकास करावा असं त्यांचं मत आहे असंही लक्ष्मण पाटील यांनी या प्रसंगी सांगितले. नाईक साहेबांनी विरोध नाही केला, त्यांनी आयुक्त बांगर साहेब होते त्यांनी एक अहवाल तयार केला होता आणि बांगर साहेबांना अहवाल तयार करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की ह्या 14 गावांच्या विकासासाठी आराखडा तयार करा आणि ह्याला किती निधी लागेल त्या हिशोबाने करा. बांगर साहेबांनी येणाऱ्या 20 जो डेव्हलप होणार आहे, किमान 15-20 जो होणार आहे आणि त्याच्यासाठी लागणारा जो निधी आहे तो त्याही अहवाल सादर केला आहे. परंतु अख्खा हा 5-6 कोटी जो निधी आहे हा लगेचच मिळाला पाहिजे अशातला काही भाग नाही. 100 लगेचच आता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की 100 आता परवा दिवशी स्थानिक आमदार राजू पाटील साहेबांनी भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला प्रामुख्याने 2 लगेच तयार करा, DPR तयार करायला सांगा आयुक्तांना आणि एक आम्हाला तत्काल 100 निधी द्या आणि ते लगेच माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मान्य केलं आहे आणि देण्याचा आदेशही दिला आहे. त्याच्यामुळं हा निधी आहे 6,000 असो किंवा 7,000 असो हा एकदमच कुठे दिला जात नाही आहे. त्याच्यामुळं सुरू झालेली आहे आणि तेवढी आम्हाला गरज पण नाही लागेल. विकासाच्या दृष्टीने ज्या मागण्या आहेत त्या इथे सरकारी जमीन आहेत आणि या सरकारी जमीन 500-550 एकर जे आहेत, गुरुचरण ज्याला आपण म्हणतो, ज्या गावाच्या गुरांसाठी राखलेल्या जमिनी ह्या हवेलगतच्या जमिनी आहेत. साधारण 70-80 एकर याच्यावरती गोडाऊन जे आहेत ते अनधिकृत आहेत आणि ते उठवण्याची आमची मागणी आहे. त्याच्यानंतर ज्या बाकीच्या उर्वरित जमिनी 500-550 आतल्या गावांमध्ये आहेत तशाच मोकल्या आहेत, त्या मोकळ्याच ठेवल्यात. त्याच्यावरती गावाल्यांनी कोणीही अतिक्रमण केलेलं नाही आहे. उलट राज्य राखीव पोलीस दलाला 100 जमीन दिलेली आहे महाराष्ट्र शासनानं. त्याच्यानंतर दुसरी जमीन दिली म्हाडा कॉलनी जे गोटेघर उत्तरशिवमध्ये तीही गुरचरणाचं दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त गुरचरण आहे ते तशा तशा साबूत ठेवलेले आहेत आणि हे जे रस्त्यावर लगत जे आहेत अनधिकृत बांधकामं
हे उठवण्यासाठी आम्ही उलट मागणी करतो की हे उठवले पाहिजेत. त्याच्यामुळे त्या एकतर जिल्हाधिकारी आणि महापालिकेच्या ह्याच्या माध्यमातून त्या उठल्या पाहिजेत असं आमचं मत आहे. भविष्यात ह्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि तसंच मागचे आयुक्त बांगरसाहेबांनी जो अहवाल तयार केलेला आहे आणि ती मागणी पूर्वी नाईक साहेबांचीच होती आणि त्या मागणी आम्ही पाठपुरावा त्याचा केलेला आहे. हा जो टनल पाडले की त्याची कनेक्टिव्हिटी एकदम जवळ होऊन जाईल. आता जे समजा टनल झालं तर इथून माफ्याला जाण्यासाठी 5 मिनटं लागतील आणि आता जाण्यासाठी 8 मिनटं लागतात, एवढंच फरक आहे. त्याच्यामुळे त्या टनलची लगेच आवश्यकता नाही आहे आणि भविष्यात त्याची मागणी आम्ही केलेलीच आहे. आणि त्या टनलसाठी MMRDA असो किंवा अजून कुठल्या संस्था ज्या आहेत त्याच्या माध्यमातून राज्य सरकार आवश्यकता पडली तर केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा आपण निधीची मागणी करू आणि ह्या कनेक्टिव्हिटीसाठी जेव्हा टनल असो अजून कुठच्या गोष्टी असतील त्याच्यासाठी निधीची आम्ही मागणी केलेली आहे आणि ती मागणीचे पत्र आम्ही नाईक साहेब असो, आयुक्त साहेब असो किंवा जिल्हाधिकारी असो, महाराष्ट्र सरकार असो, माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब असो, रवींद्र चव्हाण साहेबांनी इथे 35 कोटी दिलेले आहेत. आता रस्त्याची कामं चालू आहेत. पाण्याचा प्रश्न जो आहे तो आता नल पाणी पुरवठा योजनेतून माननीय खासदार साहेबांनी त्याचा पाठपुरावा करून तोही पाणीचं काम सुरू झालेलं आहे. बाकीच्या ज्या किरकोळ काही गोष्टी ज्या आहेत ते काम सुरू आहे. फक्त आम्हाला महापालिकेने ग्रामपंचायत गेल्यानंतर जे दाखले असतील किंवा इतर काही गोष्टी असतील ते महापालिकेकडून मिळायला पाहिजेत आणि ते तसं काम महापालिकेने सुरू केलेलं आहे, ते काम सुरू व्हावा हीच आमची प्राथमिक मागणी आहे. त्याच्यामुळं आम्हाला हां आता ग्रामपंचायत होती त्याच्यामुळं ग्रामपंचायत करायची आणि ही गावं नवी मुंबई महापालिकेमध्ये समाविष्ट एक नव्याने झालेली 1992 साली त्यावेळीस ही गावं समाविष्ट झाली होती. कालांतराने 1998 साली इथल्या काही मंडळींनी त्याला विरोध केला आणि त्या विरोधाला कोणी विरोध नाही केला त्याच्यामुळं ही गावं कळत नकळत बाहेर गेली आणि 2007ला गावं बाहेर गेली होती. मग परत बाहेर गेल्यानंतर 2007ला बाहेर केल्यानंतर 2009ला नव्याने ग्रामपंचायत प्रस्थापित झाल्या. 5 ग्रामपंचायत होत्या, पंचायत समिती कल्याण, जिल्हा परिषद ठाणे, तालुका यांचा अजूनही नवी मुंबई म्हणजे तालुका ठाणाच आहे, जिल्हा ठाणा आहे. आणि पूर्वी गावं असल्यामुळं आम्ही ही मागणी केली का कोणतेही महापालिका नको, आम्हाला फक्त नवी मुंबई महापालिका पाहिजे. देशामध्ये पहिल्या दुसऱ्या क्रमांकाला आपल्याला माहितीच आहे की नवी मुंबई महापालिकेचा जो विकास आराखडा आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी असल्या कारणानं आम्ही नवी मुंबई महापालिकेच मागली. आम्हाला त्यावेळेस आताचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि तत्कालीन नगरविकास खात्याचे मंत्री असताना आम्हाला मुख्यमंत्री नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांनी विचारलं होतं का तुम्हाला ठाण्यामध्ये घेऊ का, तर आमच्या सर्व लोकांचं म्हणणं आम्हाला असेल तर नवी मुंबई महापालिकाच पाहिजे आणि तसं ग्रामपंचायतीचे संपूर्ण ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन आम्ही सविस्तर मागणी केली. त्याचा अशासकीय ठराव माननीय नाईक साहेबांनीच ते घेतलं होतं की ही गावं घेण्यासंदर्भात महापालिकेचा ठराव घेतला आणि याला निधी ठेवलेली आहे. काही निधीची मागणी त्यांनी केलेली आहे, नाईक साहेबांनी केलेली आहे. त्याच्यामुळं आता ती निधी लगेच दिली पाहिजे आणि त्यांचा विरोध आहे अशातला भाग नाही. आम्ही त्यांची भेट घेतली 8 दिवस ह्या 4 दिवसापूर्वी ज्यावेळेस पत्रकारांना ज्यावेळेस त्यांनी सांगितलं त्याच्या अगोदर आम्ही भेट घेऊन समितीने भेट घेऊन त्यांचंही अभिनंदन केलं. आम्ही माननीय मुख्यमंत्री यांचंही अभिनंदन केलं. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आहेत, ह्यांच्या ह्या सगळ्यांच्या मतांनी ही गावं खरे म्हणजे समाविष्ट झालेली आहेत. आणि तसा GR काढला, अधिसूचना काढली, GR काढला, हरकती मागवलेला 1 वर्ष होऊन गेला आणि त्याच्यानंतर मग आम्ही शिंदेसाहेबांच्या पाठपुरावा करून साहेब 1 वर्ष उलटून गेला तरी आमचे गाव काय होत नाही म्हणजे हरकतीला 1 वर्ष होऊन गेला. मग आता तत्काल आम्ही त्यांच्या मागे लागलो आणि ते करायला लावलं आणि शिंदेसाहेबांनी आम्हाला शब्द दिला होता. इथे येणारा काही अडचणी आहेत, त्या अडचणीमध्ये एक भर पडली होती ठाणे महापालिकेचा डम्पिंग आणि डम्पिंगला आम्ही विरोध केल्यानंतर शिंदेसाहेबांनी सांगितलं का 1 वर्षासाठी आहे. मग आम्ही त्यांना मान्यता दिली. परंतु त्याचवेळेस आम्हाला सांगितलं का तुमची मागणी जी महापालिकेची आहे ती मी लगेच त्याच्यासाठी आयुक्तांना सांगून त्याची माहिती मागवतो आणि ते करतो. तो शब्द दिला होता, तो शब्दाला ते पाळले आणि इथले खासदार आहेत, स्थानिक आमदार आहेत, राजू पाटील साहेब आहेत किंवा डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आहेत, आमच्या 14 गावांचे संपूर्ण पाठीशी आहेत आणि नाईक साहेब पण आमच्या बरोबरच आहेत. आता हा थोडासा बोलता बोलता त्यांनी थोडीशी काय कदाचित त्यांना माहिती थोडीशी चुकीची आहे. आमचे नेते आहेत ते, समाजाचे नेते आहेत, लोकनेते आहेत, आमच्या विरोधात तसे काय बोलणार नाही.
बोलले चुकून एक दोन गोष्टी जे आहेत ते चुकीचे माहिती दिल्यामुळं ते कदाचित बाजूचा माणूस कोणतरी सांगतो त्यांना साहेब ही गावं तिकडे खून झाले हे झाले, ज्यांचा खून झाला ते आमचे भावकीतले आहेत आणि त्यांचा खून झाला ते ह्या 14 गावांचे विषय नाही, तो अंतर्गत वादामुळे अनेक खून झालेले आहेत या 14 गावांमध्ये, मारामारी होत आहे, हा समाजच आमचा असा आहे, एकमेकाची लगेच लंगोटी देतात लंगोटी खेचतात असा समाज आहे, त्याच्यामुळं ह्या समाजाला येणाऱ्या भविष्यकालामध्ये इथला सुशिक्षित वर्ग आहे यांना कॉलेज पाहिजे, यांना हॉस्पिटल पाहिजे, लोकांसाठी हॉस्पिटल पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असणं आहे आणि म्हणून आम्ही ही मागणी करतो, त्याच्यामुळं 14 गावे नवी मुंबई महापालिकेमध्ये समाविष्ट झालेलीच आहेत आणि त्यांचा विकासासाठी आम्ही 14 गाव सर्वपक्षीय विकास समिती या सर्व इथल्या ठाणे जिल्ह्याच्या नेत्यांकडे आमदारांकडे जाऊन आम्ही विनंती केली आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। त्याबद्दल नाईक साहेब जे बोलले आहेत ते निधीच्या बाबत बोललेले आहेत, परंतु शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे, तुम्हाला पाहिजे तेवढी निधी देतो।